हॅलो बोला मॅडम. आरोग्य जाहिरात कधी येणार आहे? जाहिरात आली किती दिसेल मॅडम? 1.5 वर्ष झालं ना, कधी येणार आहे? मला 1.5 वर्षांनी नाही आली तर आता कधीतरी येईल तेव्हा दिसेल ती. ज्या दिवशी येईल त्या दिवशी वेबसाईट वर दिसेल. वेबसाईट बघायची, फोन नाही करायचा. फोनवर जाहिरात येत नाही. विचारत अधिकार आहे मॅडम. तुम्हाला अधिकार आहे पण आम्हाला सांगायचा अधिकार नाही आहे ना. तुम्ही मंत्री साहेब सांगा ना, विद्यार्थी फोन करते, 1.5 वर्ष झाले पेपर फुटून. पेपर तुमच्या अधिकारी लोकांना फोडले तर आमच्या विद्यार्थ्यात काय दोष आहे? कोण गेलो होतो फोडायला तिथे? लातूरचे तुमचे संचालक नव्हते का? लातूरचे संचालक नव्हते? कोण विद्यार्थी गेले होते का अधिकारी गेले होते? अधिकारीच होते ना. विद्यार्थ्यांनी पैसे भरायचे, विद्यार्थ्यांना बर का साक्ष द्यायची, तिथे जाऊन पोलिसांमध्ये कंप्लेन द्यायची आणि साक्ष द्यायची. दिली ना मग, दिली ना, अटक पण केली ना त्याला. हा मग तुम्ही त्यांना अटक त्यांनी केली, तुम्ही कंप्लेन द्यायची पोलिसांना. मग आरोग्य विभागाला विचारणार का? पाकिस्तानच्या आरोग्य विभागाला विचारणार का? तुम्ही भरती कधी घेणार, जाहिरात कधी काढणार? महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाला पाकिस्तानच्याकडे जाऊ शकता का? मग तिकडे कस काय विचारतो? नाही महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाला विचारतो, तुम्ही म्हणतात फोन नाही करायचे. आम्हाला जर माहित असेल तर कळेल ना. फोनवर ऍड करली का मागची तुम्हाला? वेबसाईटवर का? ते वेबसाईटवर बघायचं असतं ना. आणि कोण ऍड टाकतं? मंत्रालयातून ऍड जाते का? मग कुठून निघणार यार? नाही नाही, तुम्ही मागची ऍड बघितली आहे ना, 1.5 वर्षाची तुम्ही रद्द केली म्हणता, ती ऍड कुठून आली होती? मंत्रालयातून आली होती का? काढलं होतं ना. हा विभागावाईज काढलं होतं ना प्रत्येक ऍड. काय आम्ही काढल्या होत्या? विभागावाईज ऍड आली होती. मग ती कुठे कोणी काढली होती? मंत्रालयाने काढली होती का? आता सगळे निर्णय भरतीच्या मंत्रालयातच होते का? कुठे होते? अहो तिकडे तुमच्याकडे जशी ऍड येईल जिथून तुम्ही पाहिलं तिथेच बघायचं. मग तिथेच बघत होता. आम्हाला हे नंबर दिला तानाजी सावंतच्या पीएने, तर आम्ही त्याच्यामुळे फोन लावला याच्यावर. तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर फिरलेला दिसतंय, सगळेजण एकसारखे उत्तर देत आहेत. फोन बंद करणं बंद करा, त्यापेक्षा अभ्यास करा. आता अभ्यास तरी किती वर्ष करा मॅडम? आता